अमरावती लोकसभा मतदारसंघ विदर्भातला आणि राज्यातला चर्चेत असणाऱ्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक. या मतदारसंघावरून महायुतीतल्या शिवसेना शिंदे गट, अपक्ष आमदार खासदार असणारं राणा दाम्पत्य आणि आता माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यात वादंग निर्माण झाल्याचं दिसतं. 2014 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर पराभूत झाल्यानंतर नवनीत राणा 2019 अपक्ष आणि स्वतंत्र लोकसभा निवडणूक लढल्या. यावेळी त्यांना आघाडीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून पाठिंबा मिळाला. निवडून आल्यानंतरही सुरुवातीच्या काळात पवारांचं गुणगान करणाऱ्या नवनीत राणांनी आता मोदींवर स्तुतीसुमनं उधळायला सुरुवात केली. ज्या पक्षाच्या पाठिंब्यावर निवडून आल्या त्याच पक्षांना नवनीत राणांनी पाठ फिरवली अशी चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळातही रंगली. आणि आता तर आपले नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असं राणा दाम्पत्य उघड उघड सांगतं. त्यामुळे आता महायुतीच्या नव्या समीकरणात शिवसेना शिंदे गट एकत्र आल्यानं आनंदराव वडसूळ यांनी सुद्धा अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितलाय. मी तिथे 2 वेळा निवडणूक लढलेलो आहे आणि जवळपास 8 निवडणुका युतीमध्ये शिवसेना लढलेली आहे आणि म्हणून कुठलंही कारण नाही की शिवसेनेला ती सूट दिलेली जी जागा आहे ते आणखी कुणाला द्यावी याचं कुठलंही कारण नाही आहे. शिवसेनेची जागा आहे आणि मी ती जागा लढवणार. तर अडसुळांच्या याच दाव्याला प्रत्युत्तर देताना रवी राणांनी अडसुळजी नवनीत राणांचा प्रचार करताना दिसतील असा खोचक टोला लगावला. तरी आता या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या या जुन्या वादाला नवी फोडणी दिली ती बच्चू कडू यांनी. बच्चू कडूंनी तर आज बोलताना थेट नवनीत राणांना वेगळीच ऑफर दिली आहे. आता त्यांची ऑफर नेमकी काय आहे ते आधी ऐकूया. अमरावतीवर आमचा दावा आहे काय, 2 काँग्रेसचे 3 काँग्रेसचे आमदार आहे, 2 प्रहारचे आहे आणि BJP लोकसभामध्ये अर्ध आहेत. आणि नवनीत राणा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानं लढल्या होत्या, त्याच्यानं भाजपचा दावा असं तिथं म्हणता येत नाही. आणि म्हणून प्रहारचा दावा भाजपपेक्षा आम्ही मजबूत आहे आणि म्हणून तो आम्ही मागण्याचा प्रयत्न करतो आहे. मला वाटते हा मार्ग निघाला, जसा मार्ग निघेला आणि सोयीचा मार्ग होईल तर दोन्ही तिन्ही गोष्टी होऊ शकते. ते आमच्याकडून लढू शकतं, युतीतून लढू शकतं, कशा पद्धतीनं किंवा नाही दिलं तर आम्हाला मग विधानसभेत तुम्ही काय करू शकता हे पण ठरवू लागणं. आता बच्चू कडूंनी दिलेल्या ऑफरवर खासदार नवनीत राणा यांचे पती आणि अपक्ष आमदार रवी राणा यांना विचारलं असता ते काय म्हणतायत तेही पाहूया. की बच्चू कडूंनी जे बोलले मला असं वाटतं मी त्यांचे धन्यवाद मानेन की त्यांनी अशा प्रकारे ऑफर दिली. अनेक बावनकुळे साहेबांनी सुद्धा बोलले होते, त्यांचे मी धन्यवाद मानले होते. पण सगळ्यांना आपापला महायुती धर्म पाळावा लागेल. त्याला उद्या विधानसभेमध्ये सुद्धा अचलपूर असो तिथे सुद्धा ताकदीनं युवासेन पक्ष त्यांना सपोर्ट करेल. पण याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं जर राजकारण झालं तर आज जर खासदार नवनीत राणा खासदारकीसाठी उभे आहे, महाविकास आघाडीचे सगळे घटक काम करत आहे, एखादा घटक जर कुठे वाकडा चालत आहे त्याला सरळ करण्याचं सुद्धा यंत्रणा ह्या विधानसभेमध्ये आम्ही दाखवू. कारण प्रत्येकाला इलेक्शन लढावं लागते, प्रत्येकाला एकामध्ये सहकार्य घ्यावं लागते आणि नक्कीच बच्चू कडू साहेबांनी ज्या सहकार्याची भूमिका पुढे घेतलेली आहे तर मला असं वाटतं ते आघाडीचं पूर्ण पालन करून ते नवनीत राणाला पाठिंबा देतील, त्याच्यामध्ये काही शंका नाही. तरी अमरावतीचं सध्याचं वातावरण पाहिलं तर आनंदराव वडसूळ जे शिंदे गटाचे नेते आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरायला तयार आहेत आणि त्यांनी तसा दावाही केलाय. तर तिकडे नवनीत राणांना उमेदवारी मिळू नये यासाठी सुद्धा ते सक्रिय झालेले दिसतात. त्यामुळे एकीकडे महायुती येत्या निवडणुका एकत्र लढणार असं आज संयुक्त पत्रकार परिषद घेत ठणकावून जरी सांगत असली तरी अमरावतीसह कल्याण, रायगड यासह इतर मतदारसंघातल्या जागा वाटपाचा तिढा कसा सोडवणार. त्यामुळे आता जागा वाटपात अमरावती लोकसभा मतदारसंघ महायुतीत नेमका कुणाला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. आपल्याला याविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. ताज्या बातम्यांसाठी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.